श्रीगोंदा तालुक्यातील हिररगाव फाटा इथून मुकिंदा पाचपुते यांचा 22 जानेवारी रोजी माल वाहतूक ट्रक चोरीला गेला होता। याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। पोलिसांकडून तपास करत असताना पोलिसांना हा ट्रक भारत विष्णू धोत्रे, सतीश शिवाजी दरेकर, पोपट विठ्ठल आबनावे यांनी चोरून नेल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे सापळा रचून भारत धोत्रे, सतीश दरेकर, पोपट आबनावे या तिघांना ताब्यात घेतले। त्यांना चोरीस गेलेल्या माल ट्रक बाबत विचारपूस करताच त्यांनी गुन्हा कबूल करत यवत येथे लपवून ठेवलेला माल ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला। या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पियो गाडीसह 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 22 तारखेला रात्री हिरडगाव या ठिकाणी साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करता आलेली माल ट्रक टाटा कंपनीची ऊस खाली केल्यानंतर चौकामध्ये उभी असताना स्कॉर्पियो गाडीमध्ये तिघे जण आले आणि ती गाडी ट्रक चोरून नेली। याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनला दिलेली होती। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला माहिती मिळाली की सदरची ट्रक ही भारत विष्णू धोत्रे, राधा रुळे कांचन, सतीश शिवाजी दरेकर आणि पोपट विठ्ठल आपनावे या 3 इसमांनी चोरून नेलेली आहे। तात्काळ आमच्या डीबीचे पथक तेजनकर साहेब आणि स्टाफ यांना तपास कमी रवाना केले असता सदर आरोपी ताब्यात घेतले। आरोपींनी अगोदर उडावडीची उत्तरे दिले, परंतु त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ट्रक चोरी केल्याचे कबूल केले। ती ट्रक त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपींना अटक केली। गुन्ह्यामध्ये वापरलेली स्कॉर्पियो जप्त करण्यात आली आणि गुन्ह्यामध्ये चोरलेली ट्रक ही पण ताब्यात घेतलेली आहे। सदर गुन्हा 24 तासांमध्ये उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। जागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा।